सर्वात महत्त्वाचं म्हणजे होली आणि धुलिवंदन हे पोलिसांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे सण असतात. तेच मॅक्झिमम लोक रस्त्यावर येतात आणि आपला आनंद उत्सव साजरा करतात. पण त्या आनंद उत्सवाला गालबोट लागू नाही आहे, कुठे विपरीत परिणाम होऊ नये त्यासाठी पोलीस अलर्ट आहेत. काल रात्री 12 सगळ्या आमच्या होळी या ठिकाणची जे गावाची परंपरा आहे त्या सगळ्या होळी उत्सव शांततेत पार पडलं. आज सकाळी धुलिवंदन आहे. सकाळी 7 आम्ही बंदोबस्त लावलेला आहे. आमचे 9 अधिकारी, आम्ही 2 PI आणि 40 कर्मचारी आणि SRPचं एक प्लाटून आम्हाला उपायुक्त साहेबांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शन जे खैरे साहेबांनी आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीने आम्ही बंदोबस्त सगळ्याची आखणी केलेली आहे. आणि सकाळी 7 पोलीस प्रत्येक ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे. विशेष म्हणजे आम्ही एक सिव्हिल ड्रेसवरचं एक पथक काढलं आहे, PA मुंडे आणि 10 कर्मचाऱ्यांचं. ते साध्या देशात आज सोसायटीत आणि त्या ठिकाणी फिरत आहेत की आपला आनंद प्रत्येकाने साजरा करावा, पण त्याचा त्रास कुणाला होऊ नये. विशेषतः मुस्लिम मोहल्ल्याकडे पण आमचं विशेष लक्ष आहे की मुस्लिम बांधव जे आज सकाळी कामाला जातात किंवा जे काही व्यापार निमित्त बाहेर पडतात त्यांना अनावश्यक कोणीतरी रंगरंगोटी करून त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून आम्ही विशेष पेट्रोलिंग नेमलेली आहे. सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार नाही आहे आणि आधीच सर्व शांत. आव्हान एवढंच आहे की हा कलर घातक आहे, नॅचरल कलरचा वापर करा. कुठलाही कुणाला इजा होईल अशा पद्धतीने कुठलंही कृत्य करू नका. आणि हा आनंद आपला स्वतःचा आहे, आपल्या कुटुंबाचा आहे, आपल्या फॅमिलीचा आहे. तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपल्यात सगळ्यात एन्जॉय करा. रस्त्यावरून जाणारे लोक आहेत, महिलांच्यावर काहीतरी फुगे मारणं, मुलांना काहीतरी टार्गेट करणं, कारण 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालवल्या आहेत. ह्या काळात कुठेही डिस्टर्बन्स होणार नाही. दुसरा दिवस त्यांचा परीक्षेचा आहे त्यामुळे त्यांना कुठे इजा होणार नाही. या पद्धतीने त्यांनी आपल्याला उत्सव साजरा करावा, आनंदात राहावं आणि आनंदात उत्सव साजरा करावा एवढंच त्यांना या दिवशी आव्हान आहे. आता प्रश्न असा आहे की एखादा काही अनुचित प्रकार वाटला तर आमचा 100 नंबरचा आहेच कंट्रोलला. त्यांनी कळवलं की आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी येऊ. आणि पोलिसांचे नंबरसुद्धा दिलेले आहेत, पोलीस जागोजागी ठेवलेले आहेत, वाहतूक शाखेचे पोलीस आहेत. कुणालाही काही मदत लागली पटकन तर पोलिसांची मदत घ्यावी. पोलीस तत्परतेने त्या ठिकाणी पोहोचून त्यांना योग्य ती मदत करायला तयार आहे.